नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आताच्या घडीला सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी एक बातमी घेऊन आलो। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो, का डबल फॉर्म रद्द कोणाचे होणार आहेत, नक्की एसआरपी पॉलेंचे होणार, चालकचे होणार, तर चालकचे का रद्द झालेले आहेत, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे आणि सर्वांचे फॉर्म रद्द होणार आहेत की नाही, जे डबल फॉर्म रद्द होणारच का, आणि दुसरी गोष्ट पुढची भरती सुद्धा केव्हा येणार आहे किंवा पुढची भरती लवकर कधी होईल आणि मुलांना ह्या 2019 मुलांना कधीपर्यंत ट्रेनिंगला पाठवलं जाईल, ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार। त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, नवीन जर असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। अशाच नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओसाठी 2022 आगामी होणारी पोलीस भरतीसाठी महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी देत राहील। त्यासाठी पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गुरु हरदे सर। चला तर मग पोलीस भरतीची महत्त्वाची अपडेट आलेली पाहूया, काय आहे आजची महत्त्वाची अपडेट। या ठिकाणी दिसते मित्रांनो आपल्याला, पहा या ठिकाणी दिसतंय का त्यांनी काय सांगितलंय, पोलीस भरती शिपाई 2019 बाबत 2019 महत्त्वाची घोषणा झालेली मित्रांनो। उपरोक्त विषयास अनुसरून सर्व प्रमुख घटक प्रमुख आणि पोलीस शिपाई भरती 2019 बाबत पुढील आवश्यक कार्यवाही करणे आवश्यक आहे। पहा मित्रांनो, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आली, ही जी पहिला कॉलम आहे हा बी महत्त्वाचा आहे, नाही असं नाही। त्यांनी सांगितलं का पोलीस शिपाई भरती 2019 प्रक्रियेमध्ये ज्या पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर अनुसूचित जमाती एसटी या श्रेणीसाठी कोणतीच जागा रिक्त नाही, बरोबर, म्हणजे एसटीसाठी जागा नाही, पण त्या घटकांनी पोलीस शिपाई भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय आणि चारित्र्य पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी व ज्या प्रमुख घटकांच्या आस्थापनेवरील अनुसूचित जाती एसटी प्रवर्गाच्या जागा रिक्त आहे त्या पदावरती गोवारी समाजातील उमेदवारांनी आवेदन सादर केले आहे व ते लेखी परीक्षेत व शारीरिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत अशा घटक प्रमुखांनी शासन निर्णयाची प्रतीक्षा करावी। म्हणजे ते बाकी काय नाही, तो निर्णय असतो प्रत्यक्षा करायला लावली, एसटी कॅटेगरीचे उमेदवार जरी नसले तरी निकाल लावून टाका सांगितले। हा आणि सगळ्यात महत्वाचा हा निकाल निर्णय आपल्यासाठी आयएमपी एकदम महत्वाचा, ओके। बघा, काही घटक प्रमुखांनी एकापेक्षा अधिक घटक कार्यालयासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या बाबत शंका उपस्थित केल्या आहेत। त्याबाबत असे कळवण देते की हे फक्त दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी जाहिरातीसाठी लागू आहे, राज्य राखीव पोलीस बल या भरती प्रक्रियेचा समावेश आहे। एकापेक्षा शिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बल गट, म्हणजे फक्त वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरचे आणि एसआरपीएफचे जर तुमचे डबल फॉर्म असतील तर कॅन्सल होणार आहे, कुठल्याही प्रकारे जिल्हा पोलीसचा तुमचा फॉर्म कॅन्सल होणार नाही, ओके। कारण का, पहिल्या टप्प्यात फॉर्म सुटले होते म्हणजे 3 सप्टेंबर 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधीत फॉर्म सुटले होते, ते म्हणजे पोलीस शिपाई दलाचे, आणि त्यासाठी ती पहिला टप्पा होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नाही। दुसरा टप्पा होता तो म्हणजे एसआरपीएफचा, तो एसआरपीएफचा ड्रायव्हरचा टप्पा होता डिसेंबरमध्ये, हा होता सप्टेंबरमध्ये, त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 3 महिने नाळता। तर त्यांनी असं सांगितलं, एकापेक्षा अधिक घटक प्रमुखांच्या आस्थापन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतचा निर्णय हा पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी लागू राहणार नाही, म्हणजे पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी हा निर्णय लागू राहणार नाही, काळजी करू नका। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी मुंबईला फॉर्म भरला आहे, पिंपरीला फॉर्म भरला आहे, ज्याचं मुंबईला सिलेक्शन झाले, पिंपरीला सिलेक्शन झाले, तुमच्या मनावरती तुम्ही कुठलाही चॉईस करू शकता, मात्र तुमचा डबल फॉर्मवाल्यांचा फॉर्म कधीही रद्द होणार नाही। जिल्हा पोलीसवाले बरेच जणांचं आज झाले का, ज्यांचं पुणे सिटीलाही सिलेक्शन झाले, नवी मुंबईलाही सिलेक्शन झाले, काहींचं नवी मुंबईला सिलेक्शन झाले परंतु त्यांचा पिंपरीलाही फॉर्म होता, अशा विद्यार्थ्यांना आता एक दिलासादायक बातमी विद्यार्थी मित्रांनो की तुमचे फॉर्म रद्द होणार नाही किंवा कॅन्सल पण होणार नाही, काळजी करायचं काहीच करे। याच्याबद्दल अजून सविस्तर माहिती मी उद्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उद्या सकाळी देईल, ओके। पहा मित्रांनो, पुढं बघा काय सांगितलंय, दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत जे उमेदवार पात्र असतील त्या सर्व उमेदवारांकडून बॉन्ड करून घेण्यात यावा, जर त्यांनी एकापेक्षा अधिक घटकांसाठी अर्ज केला असेल तर त्यांची निवड रद्द करावा। म्हणजे तुम्ही एसआरपीएफ आणि हे जर केलेलं असेल रद्द तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रद्द होणार आहे, म्हणजे ड्रायव्हर आणि एसआरपीएफला डबल असेल तर जिल्ह्याला तुमचे किती फॉर्म असले तरी हरकत नाही, लक्षामध्ये। त्याच्यानंतर पुढं बघा मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तसेच सर्व घटक प्रमुखांनी काय सांगितले, भरती प्रक्रियेतील सर्व प्रक्रिया पार पाडून निकाल सत्वर करण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात यावी। दिनांक 15/1/2022 पर्यंत सर्व घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे 15 जानेवारी पर्यंत, म्हणजे फक्त 16-17 दिवसामध्ये सगळी भरती प्रक्रिया पूर्ण करावा, जेणेकरून की 1 फेब्रुवारी 2022 पासून नवीन भरती झालेल्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे प्रशिक्षण सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। म्हणजे 1 फेब्रुवारी पासून काय करणार मित्रांनो, यांना ट्रेनिंगला पाठवायचं प्रस्तावित आहे शासनाच्या, म्हणजे संजय कुमार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई, म्हणजे डायरेक्टली
डीजीपी साहेबांचं हे परिपत्रक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता डबल फॉर्म भरणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी ती. त्याच्यामुळे आता जिल्ह्याचे ज्यांचे डबल फॉर्म आहे, जिल्ह्यावाल्यांचे कोणाचे डबल फॉर्म आता रद्द होणार नाही, ही पहिली गोष्ट क्लिअर करा. तुमचं जर चालकला डबल फॉर्म असेल तर तुमचा फॉर्म रद्द होणार, तुमचा जर एस आर पी एफला डबल फॉर्म असेल ते पण डबल सिलेक्शन झालं तर तुमचा फॉर्म रद्द होईल, अन्यथा जिल्ह्याला तुमचा फॉर्म रद्द होणार नाही. त्याच्यामुळे ज्यांची कामं जिल्ह्यात झालेले परंतु दुसऱ्या ठिकाणी फॉर्म आहेत त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही किंवा कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही. याआधी ऑलरेडी डीजी साहेब पण बोललेले होते आणि आज परिपत्रकाद्वारे पण सांगितले का पहिल्या टप्प्यातील भरतीला तो नियम लागू नाही, तो नियम हा दुसऱ्या टप्प्यातील भरतीला लागू आहे असं त्यांनी कळवण्यात आलेलं आहे. ओके ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत का ज्यांनी डबल फॉर्म भरले होते, आणि ज्यांना मित्रांना लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार, जय हिंद. भेटूया परत नवीन याच व्हिडिओचा सविस्तर व्हिडिओ मी उद्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. ओके चालते, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमीमध्ये मी हरदेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झाम विथ इंडिया लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमी भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म विद्यार्थी मित्रांनो आपणास माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की आपल्याला जे प्लसचे लेक्चर्स असतात मित्रांनो, प्लसच्या लेक्चरचे वैशिष्ट्य काय आपण थोडक्यात पाहू शकता. का प्लसला ॲडमिशन घ्यायचं मित्रांनो, आपण संपूर्ण अभ्यासक्रम कवरेज असतो, परीक्षेची परिपूर्ण तयारी, भारतातील टॉप शिक्षक एका प्लॅटफॉर्म असतात, सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश असतो आणि तुम्ही लाईव्ह शिकू शकता विशेष म्हणजे घरातल्या सुविनुसार. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे की नियमित शंका निरसन सत्र, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, पी डी एफ फॉर्मॅट, उत्तर लेखन सत्र, मार्गदर्शक व मार्गदर्शन इत्यादी सुविधा आपल्याला या लेक्चर क्लासमध्ये मिळत असतात. स्पेशल क्लासचं फीचर्स जर बोलायचं झालं मित्रांनो तर इंटरॅक्टिव्ह सेशन, पोल फॉर लर्नर्स, नेवर मिस क्लास, लेक्चर नोट्स एनी टाईम एनी वे इत्यादी प्लस स्पेशल क्लास असतात. रोज 3 वाजता, 5 वाजता आणि 7 वाजता आपला स्पेशल क्लास असतो. ओके चला घ्या पुढं. पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हाडा भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज, म्हाडा भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज मित्रांनो 26 डिसेंबरला आहे. तुम्ही देऊ शकता 26 डिसेंबर म्हणजे उद्याच ही टेस्ट सिरीज पण तुम्ही देऊ शकता. लक्षामध्ये अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे का ज्याच्यातून तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. त्यानंतर कोणकोणत्या बॅचेसचे कोर्सेस तुम्ही आमच्यासोबत करू शकता, त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य सेवा भरती असेल, ऑदर एक्झाम इत्यादी तयारी करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिशन खाके पोलीस भरती बॅच 19 स्टार्ट ऑन 29 डिसेंबरला ही बॅच सुरू होते. मिशन खाकीची मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच असणार आहे, ह्या बॅचला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. ओके त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र भरती एक्झाम म्हणजे प्लॅन्स आहेत, ओल्ड प्राईज, न्यू प्राईज, डिस्काउंटेबल तुम्ही पाहून घेऊ शकता. 3 महिने, 6 महिने, 24 महिन्याचे आहेत मित्रांनो, आणि याला तुम्ही लवकर लवकर ॲडमिशन घेऊन प्लसचा आनंद घ्यायचा मित्रांनो, जेणेकरून बोल भरती लवकर असणारे कारच अजितदादा बोललेले आहेत. ओके मित्रांनो, त्यासाठी त्याला लाईक करायचे, त्यासाठी त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिस इज युअर अनअकॅडमी. ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.